रामटेक शहरात दिनांक 12 जानेवारीला सायंकाळी 5:30 दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी वाड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानदाराला विश्वासात घेऊन नगदी 50,000 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले। सविस्तर माहिती अशी की फिर्यादी रोहित ओंकार लेंडे वय 23 मंगळवारी वाड रामटे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिली की दिनांक 12 जानेवारीला सायंकाळी 5:30 अनोळखी व्यक्ती यानं पवन श्रीराम केडवदे राहणार महात्मा फुले वार्ड रामटेक याच्यासोबत बोलचाल करून त्याला विश्वासात घेऊन त्याची हुंडा कंपनीची शाईन मोटरसायकल काळ्या रंगाची मोटरसायकल MH40CG6607 अंदाजे किंमत 60,000 रुपयांची त्याला परत आणून देतो म्हणून विश्वासात घेऊन गेला। शिवाय इतर रक्कम असा एकूण 1,10,000 रुपयांचा माल विश्वासघातकडून पडून गेला अशी माहिती रोहित लेंडे यांनी आपल्या रिपोर्टमध्ये दर्शवली आहे। रामटेक पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र TV24 साठी अजय मेहर कुडे रामटेक। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड नागपुर।